ही थेट दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात एअरपोर्टवर दाखल होत आहेत. दीपक केसरकर सध्या आपल्याला दिसत आहेत. हळूहळू एक एक मंत्री, सदस्य, आमदार, खासदार एअरपोर्टवर दाखल होत आहेत. इथून सर्वजण मिळून एका विशेष विमानानं गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत. मुंबई एअरपोर्टवरची ही झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य. काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व आमदार, खासदार आणि सदस्यांसह गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होतील. एका विशेष विमानानं हे सर्व जण गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होतील. आणि हे सरकार चांगल्या पद्धतीनं काम करावं, शेतकऱ्यांसाठी काम करावं आणि ती इच्छा पुन्हा एकदा हा दौरा होतोय. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की पुन्हा एकदा सगळ्यांना घेऊन गुवाहाटीला जाईल, तुम्ही सगळ्यांना घेऊन गुवाहाटीला निघालेले आहात, काय याच्यामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आसामच्या आम्हाला निमंत्रण तेव्हाच दिलं होतं. तेव्हा घाईगडबडीमध्ये आम्ही इकडे आलो आणि त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्याप्रमाणे आम्ही जातो आहे. आणि एक देवीचं दर्शन, कामाख्या मातेचं दर्शन घ्यायला श्रद्धेने सगळे लोक तिकडे जात आहेत. आणि एक त्याच्यात काय कुणाला काही वाटण्याची काही मला वाटत नाही का आवश्यकता. आमची श्रद्धा आहे आणि भक्तिभावाने सगळ्या लोकांची इच्छा आहे की जायचंय परत आणि चाललो परत. नक्कीच. पण किती उत्साह आहे, किती आनंद आहे, कारण आमदार उत्साहात आहेत ना. म्हणजे त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे, एक श्रद्धा आहे, भक्ती आहे, भक्तिभाव आहे. आणि आपण या राज्यासाठीच आपण सगळं करतो. राज्यातल्या बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या, राज्यातल्या जनतेला सुखी होऊ द्या, या राज्यावरची अरिष्ट संकट दूर होऊ द्या, यासाठी आपला सगळा प्रयत्न असतो. बाकी आमचा काही अजेंडाच नाही आहे दुसरा. या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल, चांगले दिवस, सुख समृद्धी, आनंद, समाधान आणि या राज्यावरची अरिष्ट संकटं जी आहेत, मग अतिवृष्टी असेल, या सगळ्याच बाबतीमधून या राज्यातल्या जनतेला सुखी करावं अशी प्रामाणिक भावना आहे. आणि त्याच मनोभावातून आम्ही दर्शनाला कामाख्या देवीचं जातो. कामाख्या देवी सर्व इच्छा पूर्ण करते. आणखी एक घट आपल्याला येऊन मिळणार आहे. काय कुठला घट? कुठला घट येणार आहे का तिकडे? नाही, काल ते दलित पॅन्थर आम्हाला भेटले तिकडे कोल्हापूरमध्ये. दलित पॅन्थरचे सुखदेव सोनवणे यांनी देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेला पूर्ण समर्थन पाठिंबा दिला आहे. कामाख्या देवी, कामाख्या देवी ही इच्छा पूर्ण करणारी देवी आहे. नवस मागितलं की पूर्ण होत नाही. त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली ना. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं, त्यामुळे आणखी काय मागण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आम्ही श्रद्धेने, भक्तिभावाने दर्शनाला जातो. बऱ्याच आमदारांना इच्छा आहे की त्यांना मंत्रीपद मिळावं. विरोधक टीका सुद्धा करतात. आमचे मुख्यमंत्री हिमंतास बिस्वास यांनी आपल्याला बोलावलं होतं, पण सत्तांतराच्या या सगळ्या गडबडीत जाणं शक्य झालं नाही. म्हणून आम्ही सर्वजण आत्ता गुवाहाटीला जातोय, कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहोत. राज्याच्या जनतेला आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव असं साकडं यावेळेला कामाख्या देवीला घालणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दीपक केसरकरही काही क्षणात बोलतील. एक गोष्ट अशी आहे, आम्ही कामाख्या दर्शनाला जातोय, महाराष्ट्रासाठी आशीर्वाद द्यायला जातोय हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु आदरणीय अजितदादांनी असं विचारलं की तुम्ही कोणाचा बळी देणार आहे, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी हा घ्यावा आणि महाराष्ट्राचा खूप विकास व्हावा असं आम्ही प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्रावर जी अरिष्ट येतात, सातत्याने अतिवृष्टी होते, वेगवेगळे रोग होतात, या अरिष्टांचा सुद्धा बळी हा कामाख्या देवीने घ्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखी करावा, एवढेच प्रार्थना करण्यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे जातोय. एक चांगलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये देवीच्या आशीर्वादाने आलेलं आहे, त्याच्याबद्दल तो नवस फेडायला सुद्धा आम्ही जातो. आमदार, मंत्री हे या दौऱ्याला असं काही नाही, प्रत्येक आपल्या सवडीने येत असतात, प्रत्येक जण आपल्या सवडीने येत असतो. अचानक हा दौरा ठरलेला होता. आसामच्या मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण दिलेलं होतं. प्रत्येकाला ती वेळ सोयीची असेल असं नाही,
आम्हाला सुद्धा परवाच्या दिवशी कळलं आमचे सुद्धा आजचे कार्यक्रम होते सगळे कार्यक्रम रद्द करायला लागले आणि आम्ही जातो. परंतु परंतु या दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे का? दीपक्की सरकार यांनीही हा दौरा अचानक ठरला त्यामुळे ज्यांना शक्य होत आहे ते जात आहेत आणि ज्यांना शक्य होत नाही ते मंत्री खासदार आमदार येत नाही असं सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत. जवळपास सर्वच मंत्री खासदार आमदार मुंबई एअरपोर्टवर दाखल झालेले. तिथून विशेष विमानानं हे सर्वजण गुवाहाटीला जातील. दुपारी 12:30 सुमाराला हे सर्वजण गुवाहाटीत पोहोचतील आणि त्यानंतर काही वेळानं कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. राज्याच्या विकासात ज्या विचारांचा अडथळा येतोय त्या विचारांचा बळी घे असं देवीला साकडं घालणारं होतं असं यावेळेला दीपक केसरकर यांनीही सांगितलंय. थोड्याच वेळात हे सर्वजण गुवाहाटीला रवाना होत आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.